नमस्कार, द्राक्षबागा मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यश अग्रो लॅब या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. मी आज आपणाला जे बेसल डोस तयार करतात लोक आणि बेसल डोस टाकून देतात जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल आणि आपल्याला भार चांगला मिळून मालाची प्रत चांगली मिळेल ह्याविषयी बेसल डोस तयार करतात आणि वेळोवेळी बेसल डोस टाकत असतात. मी बागायतदार मित्रांनो, आपणा सर्व द्राक्ष बागायतदारांना एक विनंती करतो की या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक आवाहन करतो. दिवसेंदिवस द्राक्षशेती अत्यंत क्रिटिकल स्टेजमधून जाते. प्रत्येक वेळी आपण एक आंधळेपणानं द्राक्षशेती करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर छाटणी तोंडावर आहे. आपली बेसल डोस तयार करून बेसल डोस टाकायची, बागेतली इतर सगळी कामं उरकायची, ह्या दिशेनं आपण काम करायला लागलो आहे. तर कोणत्याही परिस्थितीत आपण बेसल डोस तयार करत असताना आपल्या जमिनीचा pH, आपल्या जमिनीचा EC, आपल्या जमिनीचा CEC, आपल्या जमिनीत असणारा ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक कार्बन, आपल्या जमिनीत असणारा नत्रस, पुरत, पालाश, आपल्या जमिनीतली असणाऱ्या दुय्यम अन्नद्रव्यांची कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरची उपलब्धता, आपल्या जमिनीत असणाऱ्या जीवाणूंची उपलब्धता, आपल्या जमिनीत जे मायक्रो म्हणतो आपण म्हणजे अत्यंत सूक्ष्म त्या जे एलिमेंट्स आहेत, झिंक, फेरस, मॅंगनीज, क्लोरीन, कॉपर, अमोनियम, मॉलिब्डम, सिलिकॉन, ह्याविषयी जी उपलब्धता शेतीत किती आहे, ह्या सगळ्यांची माहिती घेऊनच आपण कोणत्याही परिस्थितीत बेसल डोस तयार करून त्याला जे कमी पडते तेवढंच देऊन जर आपण बेसल डोस घातलात तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल. मी एवढ्यासाठीच आपणाला हे सांगतो आहे की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या वर्षात आपला खर्च हा 50% कमी झाला पाहिजे आणि उत्पादनाची प्रत ही पहिल्यापेक्षा दुप्पट चांगली निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथून पुढं काम करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून मी आपणाला एक आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीत द्राक्षबागेचं माती पाणी परीक्षण करूनच बेसल डोस तयार करण्याचा प्रयत्न करा, एवढं मी आपणाला आवाहन करतो. आणि ह्या मी जे आपणास आत्ता जे मत सांगितलं की माती पाणी पान देठ परीक्षण करूनच आपण आपल्या खताच्या मात्रा ठरवाव्यात याविषयी आपल्याला काय वाटलं ह्याविषयी नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. फोन करून जरी मला विचारलं तरी मी आपणास वेळोवेळी नक्की नेमकं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा, कारण एक शेअर एखाद्या बागायतदाराला खूप मोठा फायदा देऊन जातो. आणि मी थोड्याच अवधीत छाटणी कशी घ्यावी, त्यानंतर पानगळीविषयी काय करायला पाहिजे, छाटणीनंतर जे 6 दिवस मध्यंतरी गॅप पडतो छाटणीचा, पहिला दिवस ते 6 दिवसापर्यंत बागायतदार बागेत काहीच काम करत नाही, त्यानंतर 7व्या 8व्या दिवशी पोंगा निघायला चालू होतो आणि आपण स्प्रेइंग चालू करतो किंवा खताचे डोसेज चालू करतो, तर ते ह्या 5 ते 6 दिवसात आपल्याला काय करावं लागेल नेमकं हे मी आपणाला बोलणार आहे. धन्यवाद.